सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत. शेतकऱ्यांच्या बाबतीत गेल्या 4 दिवसापासून शेतकरी हवालदिल आहे, रडतोय, बांधावर आहे, घरात जाऊ शकलेला नाहीये. त्याच्या डोक्यामध्ये मनामध्ये आत्महत्येचे विचार येत आहेत, आम्हाला मेसेज येत आहेत. महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्र असेल, अगदी नाशिक पासून नंदुरबार पर्यंत कोकणातला मोठा भाग आहे, मराठवाडा आहे, विदर्भ आहे, प्रत्येक ठिकाणी या भागामध्ये द्राक्ष गेलेला आहे, कापूस गेलेला आहे, फळबागा गेलेल्या आहेत. आणि सरकार कुठे? सरकार जागेवर आहे का? सरकार पसार. म्हणजे सर हे जे आसमानी संकट कोसळत असताना या राज्याचे सुलतान, एक मुख्य सुलतान आणि 2 डेप्युटी सुलतान उपसुलतान हे प्रचारात, कुठे छत्तीसगड, कुठे आहेत सुलतान, कुठे आहेत? तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे आणि आज गेले आहेत. आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे फिरतायत, शिवसेनेचे नेते फिरतायत सगळे, काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, फिरतायत, त्यांचं दुःख समजून घेत आहेत. आणि आमच्या सुलतानांना आज जाग आली. कालपर्यंत ते निवडणुकीत निवडणुका हे नसते गेलं ते तेलंगणामध्ये, छत्तीसगडला, जयपूरला, बरं का, निवडणुका झाल्या, निवडणूक आयोगाने निवडणुकाच घेतल्या नसतात. त्यांच्या जबाबदारीवरती इकडून खोके उचला आणि तिकडे खोके घेऊन सुपूर्द करा. पण राज्याचं सरकार ज्या प्रकारे काम करत आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, श्रमिक हा अत्यंत संकटात. बोला सर, नाही तुमचा प्रश्न काय? बघा, काल सांगण्यात आलं त्यांची संध्याकाळी ते तुरुंगात आहेत, त्यांच्या घरात कोणी नाहीये, सगळे शिवसैनिक कोर्ट आणि पोलीस स्टेशनच्या गडबडीत आहेत. 2-4 षंढ आले आणि गाडीच्या काचा फोडून निघून गेले. त्यांची मर्दान ही, त्यांची मर्दान हे भाडोत्री गुंड हायर करतात आणि अशा प्रकारचे हल्ले. पैसे गुंडगिरीपासून सरकार चालवण्यापर्यंत हे फक्त भाड्यानं माणसं घेतात आणि सरकाराने गुंडगिरी चालवतात. ठीक आहे, आमच्या दत्ता दळवींची गाडी फोडली त्या लोकांनी काल. दळवी येतील बाहेर, शिवसैनिक जागेवरच आहे. ज्याने गाडी फोडली त्याने तिकडे थांबायला पाहिजे, जर तो खरा मर्दा असेल तर. पळून काय जात आहे? तुम्ही तुमच्या नेत्याच्या सांगण्यावरनं आलेला आहात ना, मग तुमचा नेता नामर्द आहे का? होय, आम्ही फोडली गाडी या विचारासाठी, या भूमिकेसाठी. हा पळून जाता, थांबा ना तिकडे, आम्ही आलोच असतो, आमचे लोक पोरं गेलीच असते शिवसैनिक. त्याला नामर्दांकी म्हणतात, त्या राज्यामध्येच नामर्दांचं सरकार सुरू.